सरकारी काम अन 6 महिने थांब असं आपल्याकडं म्हटलं जातं. पण याचाही कुठला पत्ता नसेल तर काय घडतं ते पाहायचं असेल तर आपल्याला लिमेवाडी इथं यावं लागेल. इथे पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळं नागरिक अक्षरशः नरक यातना भोगतायत. नुसत्या यातना असत्या तर त्या नेहमीच्याच म्हणून इथल्या नागरिकांनी सहन केल्या असत्या, पण प्रकरण आता जीवावर बेतणारं ठरत आहे. तर मंडळी, हा लिमेवाडीचा खोदलेला रस्ता, पाणी, ड्रेनेज अशा कारणांसाठी हा रस्ता उखडला गेला. याला आज काही महिने उलटून गेले, मात्र उखडलेला खोदलेला हा रस्ता तसाच ठेवण्यात आलाय. काम पूर्ण की अर्धवट ते अधिकारीच आणि त्यांची पालिकाच जाणोत. बाकी याला कुणी वाली नाही. मुळात रस्त्याचं खोदकाम झालंय, काम सुरू आहे असा कोणताही फलक नाही. यामुळं वाहनधारक गोंधळून जातात. अचानक खोदलेला रस्ता समोर आल्यानं अपघाताचे प्रसंग घडतायत. यातूनच काहींना गंभीर दुखापत झाल्याची इथे उदाहरणं आहेत. मी भारत गायकवाड, भारत संबंध गायकवाड. गेल्या 2 महिन्याखाली या रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि इथं लाईट नसते, काही नसते, रोडचं पूर्ण खाणकाम केलेलं आहे. मी बंदोबस्त बाहेर होतो त्यावेळेस. ज्या दिवशी इथं आलो त्या दिवशी पडलो इथं गाडीवरती. या रोडवरती रस्ता खामून जवळजवळ आता 2 ते 3 महिने होऊन गेले. पण रस्त्याचं कसं कुठेही बॅरिकेड लावले नाहीत, काही लावले नाहीत, जेणेकरून या ठिकाणी 7-8 ॲक्सिडेंट झालेले आहेत. त्यामध्ये एकाचं मयत पण झालेलं आहे. परंतु आजपर्यंत प्रशासनाचं कुठलेही सुविधा केलेली नाही आहे आणि या ठिकाणी लाईट नसत, काय नसत, पावसाचासुद्धा बरंचसं प्रकरण चाललं आहे या ठिकाणी. आणि आज जवळजवळ मी 2 महिने झाले मी घरीच आहे सध्या आणि माझ्या हाताला मार लागलेला आहे, डोक्याला मार लागलेला आहे, हाताला माझ्या पूर्ण प्लेट टाकलेले आहेत. जवळजवळ आज 2 महिने झाले आणि जवळजवळ मला 13 टाके आहेत माझ्या हाताला. आज प्रशासनानं या ठिकाणी कसलीही सोय केली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोण अधिकारी बघायला येत नाहीत, काय येत नाही, खड्डा खाणूनसुद्धा असं पडलेलं, रोडचं काम चालू म्हणजे रोडचं काम करत नाहीत. आणि विशेष म्हणजे बॅरिकेड कुठेच नाही आहेत, रात्र असो, दिवस असो, काय असो, कुठली बॅरिकेड इथं लावलं गेलेलं नाही आहे आजपर्यंत. तुम्ही कुठेही चेक करा, येऊन बघा, तुम्ही बॅरिकेड कुठेच नाही आहे. प्रशासन याची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून एका परत एकाची मैत्रीपर्यंत होऊ नये, त्याचे प्रशासन विचार केला पाहिजे. बघतोय ह्या भूषण सर्वा शाळेपासून ते एस एल स्टॉपवर जे रोडवाला आहे, गेली 6 महिने झालं रोड चालू आहे. 6 महिने झालं यांचा इतका त्रास झाला आहे आम्हाला. आम्ही यांच्यामुळं 2-2 महिने दुकान बंद करायची पळली आहे आम्हाला. तरी देखील आम्ही सहकार्य केलं तर लवकर काम करा म्हणून. तरी पण आणखी यांनी रस्ता काय पूर्ण केलेलं नाही. पावसापाण्या दिवस आहे तर रोज एक ॲक्सिडेंट व्हायला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे इथं त्या रस्त्याचं काम नाही, ते बॅरिकेड लावलं नाही, काय नाही, वन साईडनीच लोक याचा काढले तर त्याच्यामध्ये रोज एक ॲक्सिडेंट व्हायला सांगतो तुम्हाला. तर आम्हाला आमची मागणी लवकर लवकर पूर्ण करावं. हे कुठला रोड फोन करायला याचं माहीत नाही आम्हाला. MMRDC आहे का, महापालिकेचं आहे का, आमदार खासदार निधी का, नगरसेवेची कुठल्या निधीत नाही काय माहीत नाही. पण रस्त्याचा इतका त्रास लोकांना व्हायला आहे तर लवकरात लवकर रस्ता करावा अशी आमची विनंती आहे. वाहनधारक नागरिक यांच्या जीवावर उठलेला हा लिमेवाडीतील उखडलेला खोदलेला रस्ता. शिवाय रस्त्याच्या बाजूला असणारे व्यावसायिक यांनाही चिंतेत टाकणारी परिस्थिती लिमेवाडीतील या रस्त्यामुळं निर्माण झाली आहे. रस्त्याचं खोदकाम झालं, आता हा रस्ता कधी नीट होणार याचं उत्तर कोणाकडंच नाही. तेव्हा व्यवसायावर होणारा परिणाम कुठपर्यंत सहन करायचा असा दुकानदारांसमोरचा प्रश्न. सध्या पावसाळ्याचे दिवस, यामुळं लिमेवाडीतील या खोदकाम केलेल्या रस्त्याची समस्या मोठी गंभीर बनली आहे. पालिकेत सध्या प्रशासक राज सुरू आहे, तेव्हा आमची समस्या कोण सोडवणार, दाद अन फिर्याद कुणाकडं मागायची असा सवाल लिमेवाडी परिसरातील नागरिक विचारतायत.